श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, 29 ऑक्टोबर 2024 धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी नाही तर 10 रुपयांची ही एक गोष्ट घरात आणा, धनाची देवी माता लक्ष्मी सोबत येतील। मित्रांनो, वर्ष 2024 मध्ये धनत्रयोदशीचा सण 29 ऑक्टोबरला साजरा केला जाईल। सोबतच जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी ही एक गोष्ट तुमच्या घरी आणली तर असे समजा की माता लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतील की त्या स्वतः तुमच्या घरी येतील आणि कधीही तुमच्या घरातून जाणार नाहीत। विशेषतः आजच्या व्हिडिओमध्ये जी 10 रुपयाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही गोष्ट जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आणली तर कधीही तुमच्या घरी धनाची कमतरता येत नाही। धनत्रयोदशीचा दिवस खूपच शुभ असतो आणि या दिवशी या गोष्टींची खरेदी केल्याने नेहमीच धनात वाढ होते। धन जे आहे ते वाढतच जाते। खरं तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी आणि अनेक इतर गोष्टींची खरेदी केली जाते, पण तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रांमध्ये काही अशा गोष्टी खरेदी करण्याबद्दलही सांगितले आहे ज्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करता तर तुमच्या घरी सर्व काही उत्तमच उत्तम होते, सर्व काही शुभच होते। कारण या दिवशी या गोष्टींची खरेदी केल्याने शुभता घरात येते आणि जितक्या निर्धनता, दरिद्रता आणि धनाशी संबंधित समस्या आहेत त्या सर्व जीवनातून दूर होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी खरेदी करून घरात आणल्या त्या वस्तू खरेदी करण्यात तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत। फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरात आणता तेव्हा लक्ष्मीजींसह धनाचे देवता कुबेरजी देखील प्रसन्न होतात आणि मग तुमच्या घरी धन वाढतच जाते। धनत्रयोदशीचा हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे खूपच शुभ असते आणि या गोष्टींची खरेदी केल्याने नेहमी संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते आणि कधीही जीवनात धनाची कमतरता येत नाही। तर चला आता बोलूया, पहिली कोणती ती गोष्ट आहे, कोणती ती वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करावीच लागेल। कारण ही एक गोष्ट जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली आणि घरात आणली तर माता लक्ष्मीसोबत येतात आणि मग कधीही तुमच्या घरी धनाची कमतरता येत नाही। इथे पहिली वस्तू आहे खायचे पान, म्हणजेच विड्याचे पान। विड्याच्या पानात स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो, विड्याच्या पानात माता सरस्वतीचा वास असतो आणि विड्याच्या पानात माता पार्वती आणि मंगला देवीचेही स्थान असते। सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते की शिव आणि कामदेव यांचा वासही विड्याच्या पानात असतो आणि खूप सारे देवी देवता आहेत जे विड्याच्या पानात वास करतात। तर तुम्हाला या दिवशी विड्याचे पान खरेदी करून आणायचे आहे। किती आणावे? 2 विड्याची पानेही तुम्ही आणू शकता, 5ही आणू शकता, 1 पानही खरेदी करून आणू शकता। तर 10 रुपयेमध्ये किंवा त्यापेक्षा कमीमध्ये तुम्हाला 1 विड्याचे पान मिळेल। तर धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याचे पान खरेदी करून आणा आणि माता लक्ष्मीला अर्पित करा, म्हणजेच माता लक्ष्मीसमोर हे विड्याचे पान चढवा। कारण माता लक्ष्मी स्वतः यामध्ये वास करतात आणि माता लक्ष्मीला विड्याची पाने खूप प्रिय असतात। आता दिवाळीनंतर तुम्हाला या विड्याची पाने काय करायची आहेत? तर ती तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता। चला आता बोलूया, कोणती ती दुसरी वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायलाच हवी? कारण ही एक गोष्ट जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणली तर धनाची देवी माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंसह घरात येतात आणि कधीही तुमचे घर सोडून जात नाहीत। पहा, जिथे श्री हरी विष्णू असतात तिथेच वास करते धनाची देवी माता लक्ष्मी। जसेच तुम्ही श्री हरी विष्णूंची प्रसन्नता मिळवता माता लक्ष्मी स्वतः प्रसन्न होतात। आता माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे तर ही दुसरी वस्तू तुम्ही विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायलाच हवी। पहा, तुम्ही पाहिलेच असेल की या दिवशी सोने चांदी लोक खूप जास्त खरेदी करतात, नाही का? तांबे आणि पितळेचे भांडेही खरेदी करतात। आता खूप सारे लोक आहेत जे सोने खरेदी करू शकत नाहीत, चांदी खरेदी करू शकत नाहीत, तांबे किंवा पितळही खरेदी करू शकत नाहीत। तर ही एक वस्तू खरेदी करा। सोने खरेदी करण्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला या एका वस्तूला खरेदी केल्याने मिळेल। इथे आपण बोलत आहोत हळदीची। हळद जी श्री हरी विष्णूंशीच संबंधित आहे, हळद जी तुमच्या गुरुग्रहाला मजबूत करते। तर जेव्हा तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही
त्याच्या जागी तुम्ही थोडीशी 2 ते 3 गाठी साबूत हळदीची नक्कीच खरेदी करा. हळद जेव्हा तुम्ही खरेदी करून आणाल, विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी, असे समजा श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी घरात येतील आणि कधीही घर सोडून जात नाहीत, हळद खरेदी करणे धनत्रयोदशीच्या दिवशी खूपच शुभ असते. ज्यांनी हा उपाय केला नाही, म्हणजे ज्यांनी धनत्रयोदशीला हळद खरेदी केलेली नाही, त्यांनी यावेळी हळद नक्कीच खरेदी करून आणावी. खूप सारे लोक आहेत जे हळद खरेदी करत नाहीत, ज्यांना माहीत नाही. यावेळी जर तुम्ही सोने खरेदी केले तरीही हळद नक्कीच खरेदी करून आणा आणि मग बघा याचा फायदा तुम्हाला जीवनात कसा मिळतो. माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंसह इतक्या प्रसन्न होतात की कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता येऊ देत नाहीत. तर चला आता बोलूया, तिसरी कोणती ती वस्तू आहे जी धनत्रयोदशीला तुम्हाला विशेषतः खरेदी करायची आहे. कारण ही गोष्ट खरेदी केल्याने एका वर्षाच्या आत तुम्ही महाधनी बनता आणि इतके धनी बनत की तुम्हाला धन सांभाळणे कठीण होते. हा उपाय अजूनपर्यंत खूप लोकांनी केला आहे आणि त्यांना फायदा नक्कीच झाला आहे. तुम्हीही करा, यावेळी धनत्रयोदशीला तुम्हालाही फायदा नक्कीच होईल. इथे आता आम्ही सांगणार आहोत ते म्हणजे सुके धणे. पहा, जे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करून आपल्या घरी आणतात, असे समजा की त्यांनी माता लक्ष्मीला प्रसन्न केले आहे. कारण तुम्हाला सांगू इच्छिते की धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करणे खूपच शुभ असते. यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते. धणे म्हणजेच खुशहालीचे प्रतीकही आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी जे लोक धणे खरेदी करून आपल्या घरी आणतात, असे समजा की त्यांनी थेट माता लक्ष्मीला प्रसन्न केले आहे. आता तुम्हाला धणे खरेदी करून आणायचे आहे, त्यानंतर याचे करायचे काय आहे? पूजेच्या वेळी तुम्हाला थोडेसे धणे मातीच्या दिव्यामध्ये ठेवावे किंवा वाटीत ठेवावे. त्यानंतर माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीसमोर तुम्हाला हे धणे ठेवायचे आहेत. मग जशी तुम्ही पूजा करता तशी पूजा करा. नंतर जेव्हा दीपावली होईल, त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? या धण्यांना उचलून कुठल्याही कुंडीत, रिकाम्या कुंडीत ज्यामध्ये माती आहे त्यात पेरून द्यायचे आहे. जसे जसे यामध्ये हिरवे धणे येतील, तसे तसे तुमच्या घरी धन वाढत जाईल. तुमची तिजोरी धनाने भरत जाईल. हा खूपच विशेष आणि फायदेशीर उपाय आहे. तुम्ही यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी धणे नक्कीच खरेदी करून आणा आणि ज्या दिवशी दिवाळी असते, मोठ्या दीपावलीच्या दिवशी जेव्हा आपण पूजन करतो, त्यावेळी माता लक्ष्मीला धणे नक्की अर्पण करा. तुम्हाला हवे असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीला थोडेसे धणे अर्पण करा आणि मग ते कुठल्या तरी कुंडीत पेरून द्या. इतके फायदेशीर, इतके चमत्कारिक असतात हे धणे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे की तुम्ही विचारही करू शकत नाही. तर चला आता बोलूया, आणखी कोणती ती वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच खरेदी करून आणायची आहे. कारण वर्षात ही एकच संधी असते, नाही का? त्यामुळे या संधीला जाऊ देऊ नका आणि ही गोष्ट जी मी आता तुम्हाला सांगणार आहे तीही खरेदी करून घरी नक्कीच आणूया. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही गोमती चक्र नक्कीच खरेदी करायला हवे. कारण जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र खरेदी करून आपल्या घरी आणतो, त्याची तिजोरी कधी धनाने रिकामी राहत नाही. तुमच्या धनाला नजर लागत नाही आणि तुमचे धन घरात येणे थांबत नाही. खूप वेळा असे होते की घरात आलेले धन परत निघून जाते किंवा जे धन आले आहे त्याचा अपव्यय होत राहतो किंवा असे वाटते की घरात धन येतच नाही, नाही का? आता जर तुम्ही गोमती चक्र या दिवशी आपल्या घरी आणले तर ना तर धनाला नजर लागेल, ना धन थांबेल आणि धन येण्याचे जे मार्ग बंद झाले आहेत तेही उघडतील. आता इथे समजून घ्या कसे. पहा, गोमती चक्राला भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचे स्वरूप मानले जाते, बरोबर आहे ना? आणि जेव्हा तुम्ही गोमती चक्र तुमच्या घरी खरेदी करून आणता ज्यामध्ये स्वतः देवी लक्ष्मी वास करतात, तेव्हा तुमच्या घरी कधीही धनाची कमतरता येत नाही. तुमच्या घरी सुखसमृद्धीही येते, तुमच्या घरी धनही येते, धन वाढतेही आणि तुमच्या धनाला नजरही लागत नाही. तर किती गोमती चक्र खरेदी करायचे आहेत? किमान तुम्ही 11 गोमती चक्र खरेदी करायचे आहेत. जे लोक 11 खरेदी करू शकत नाहीत त्यांनी किमान 5 गोमती चक्र घरात खरेदी करून नक्की आणावेत. तर तुम्हाला काय करायचे आहे? दिवाळीच्या पूजनात या गोमती चक्रांना ठेवायचे आहे.
पूजा झाल्यावर त्यांना पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवून द्या आणि मग बघा की तिजोरीत कसे पैसे येतात आणि कसे पैसे तुमच्या तिजोरीत स्थिरावतात। तिजोरी धनाने भरत जाईल। इतके मार्ग धन येण्याचे तुमच्या जीवनात उघडतील की तुम्ही विचारही करू शकत नाही। तर धनत्रयोदशीच्या दिवशी या साऱ्या वस्तू खरेदी करा। सोबतच तुम्ही सर्व जाणता की या दिवशी झाडू खरेदी करणे खूपच शुभ असते, कारण झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो। तर या दिवशी तुम्हाला झाडू नक्कीच खरेदी करून आणायचे आहे। याचसोबत धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी आणि बुद्धीचे देवता भगवान गणेश यांची मूर्ती नक्कीच खरेदी करून आणावी। आणि जी प्रतिमा तुम्ही आणता माता लक्ष्मीची, भगवान गणेशाची, ती तुम्हाला मातीची आणायला हवी, कारण मातीच्या मूर्ती आपण धनत्रयोदशीला आणतो ती खूपच शुभ असते। लक्ष्मी गणेश यांची मूर्ती जेव्हा तुम्ही या दिवशी तुमच्या घरात आणता तेव्हा तुमच्या घरात कधीही धन संपत्तीची कमतरता येत नाही। याचसोबत धनत्रयोदशीला खील, बताशी, परमल यासारख्या गोष्टीही खरेदी करून नक्कीच आणाव्यात। यामुळे नेहमी तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढत जाते आणि कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता येत नाही। माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसत राहील। प्रिय भक्तांनो, जेव्हा तुमचे हात तंग चालले असतील, जेव्हा रुपये पैसे कुठूनच मिळत नसतील, जीवनात चारही बाजूंनी फक्त आणि फक्त त्रासच आला असेल, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, व्यापार, फॅक्टरी, नोकरी, दुकान काहीच चालत नसेल, चारही बाजूंनी नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एक दिवस करून घ्यायचा आहे। तुम्ही काहीच दिवसांत बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार झाला आहे। धनप्राप्तीचे नवे नवे मार्ग बनतात, जीवनातील साऱ्या अडचणी संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुखसमृद्धीची प्राप्ती होते। तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल। पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही करुणासागर या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। माता लक्ष्मी तुमच्या या व्हिडिओला जोही लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता येऊ देऊ नको। भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत धनत्रयोदशीला ती अशी कोणती गोष्ट आहे जी खरेदी करू नये। सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छिते, सफाई करताना धनत्रयोदशीला ही एक गोष्ट घरातून कधीही बाहेर काढू नका। सोबतच जाणून घेऊ झाडू धनत्रयोदशीला खरेदी करावे की दिवाळीला, आणि कोणती झाडू खरेदी करावी, सिक्क्यांचे, प्लास्टिकचे की नारळाचे। त्यापूर्वी जाणून घेऊया धनत्रयोदशी का साजरी केली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला धनवान बनवेल। आज आम्ही तुम्हाला दिवाळी, धनत्रयोदशी याची संपूर्ण माहिती सांगणार आहोत, काय करणे टाळावे ज्यामुळे आपल्या घरी अनंत धनाची वाढ होईल। सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगू। हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आपल्या सनातन हिंदू धर्मात दिवाळीचा सण खूपच मोठ्या धुमधामने साजरा केला जातो। हे 5 दिवसीय सण आहे। धनत्रयोदशीच्या दिवसापासून जे 5 दिवसीय सण सुरू होतात आणि भाऊबीजेच्या दिवशी त्याचा समारोप होतो। पहिला जो आहे तो धनत्रयोदशीचा, दुसरा जो आहे तो 14, नंतर नरक चतुर्दशी आणि त्यानंतर येते दिवाळी, म्हणजेच दिवाळीची रात्र। त्यानंतर येते गोवर्धन पूजा, मग भाऊबीज। अशा प्रकारे या सणाला 5 दिवसीय सण म्हटले जाते। दिवाळीचा सण कधी आहे? 31 ऑक्टोबर 2024 आहे। आणि दिवाळीच्या दिवशी विशेषतः माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश आणि भगवान कुबेर यांची पूजा अर्चना नक्कीच करायला हवी। या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी जितके जास्त होईल तितके टोणे टोटकेचा उपयोग करू शकता। दिवाळीच्या रात्री काही उपाय केले, योग्य पद्धतीने केले, तर माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात तुमच्या घरी वास करते। धनाची देवी सदैव तुमच्या घरी वास करते, ज्यामुळे तुमचं घर नेहमीच धन वैभवाने परिपूर्ण राहते। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी, माहिती सांगण्यापूर्वी, अगदी विस्ताराने माहिती सांगण्यापूर्वी सगळ्या भक्तांना विनंती करू इच्छिते की आज तुम्ही तुमचा किमान 10 ते 12 मिनिटांचा मौल्यवान वेळ नक्की द्या आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, तुमचे आमच्या घरी स्वागत आहे नक्की लिहा। तर भक्तांनो, दिवाळीला माता लक्ष्मीला कच्च्या चण्याची डाळ नक्की अर्पण करा, कारण भक्तांनो असं मानलं जातं की कच्च्या चण्याची डाळ माता लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर, या डाळीला पिंपळाच्या झाडाला अर्पण केली
तर आयुष्यभर माता लक्ष्मीची कृपा राहते। यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुम्हाला अन्न, धन आणि सर्व प्रकारचे अलौकिक सुख प्रदान करते। आता जाणून घेऊया धनत्रयोदशीची काही विशेष माहिती। धनत्रयोदशी लहान दिवाळीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते। हिंदू सनातन पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आपण धनत्रयोदशी म्हणून ओळखतो। या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि भगवान कुबेर यांची आपण पूजा अर्चना करतो आणि या दिवशी काही वस्तू खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते। सनातन धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी करतात, जसे की चल संपत्ती, अचल संपत्ती, त्या 13 पट वाढ होते। त्यामुळे धनत्रयोदशीला ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात त्या 13 पट वाढ होते। हेच कारण आहे की लोक या दिवशी भांडी खरेदी करतात, सोने चांदी खरेदी करतात, वाहन खरेदी करतात। या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी करतात त्या 13 पट जास्त वाढ होते। तर धनत्रयोदशी 2024 कधी आहे? सनातन पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशी तिथी, पंचांगानुसार कार्तिक त्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबरला सकाळी 10:31 होईल आणि याचा समारोप 30 ऑक्टोबरला दुपारी 1:01 वाजता होईल। अशा स्थितीत उदया तिथीनुसार 29 ऑक्टोबर 2024 धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाईल। धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे देवता भगवान कुबेर यांची पूजा केली जाते, कारण धनाचे कोषाध्यक्ष भगवान कुबेर यांना म्हटले जाते। या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी तुम्ही खरेदी करू शकता। चला जाणून घेऊया दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या 5 अशा वस्तू आहेत ज्या घरातून बाहेर काढायला हव्यात, नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत। कारण आपल्याला हे माहीतच आहे की माता लक्ष्मी धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या दिवशी प्रत्येक माणसाच्या दारावर जाते, घरात जाते। जर घरात पवित्र वातावरण असेल, सुगंधी धूप लावलेला असेल, तुम्ही तुमच्या घरात गंगाजल शिंपडले असेल, तर न विचारता माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते। ज्या घरात त्या प्रवेश करतात त्या घरात कधीही रुपयांचे पैशांचे अभाव होत नाही आणि ज्या घरात कचरा, अस्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मीची बहीण कुलक्ष्मी प्रवेश करते। त्यांच्यासोबत दुःख आणि दरिद्रताही मागे मागे येते। चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिवाळीपूर्वी आपल्या घरातून बाहेर काढायला हव्यात। पहिली आहे तुटलेली भांडी, मग ती स्टीलची असोत, प्लास्टिकची असोत किंवा तांब्याची भांडी असोत। सनातन शास्त्रानुसार दिवाळीला तुटलेली भांडी घरात ठेवणे शुभ मानले जात नाही। ती तुम्ही विकून द्या किंवा कुठेतरी फेकून द्या, कारण तुटलेल्या गोष्टी नकारात्मकतेचे प्रतीक मानल्या जातात। दुसरी गोष्ट आहे बंद पडलेली घड्याळ। दिवाळीचा सण जीवनात आनंद आणतो आणि चांगल्या काळाचे प्रतीक आहे। बंद घड्याळ दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते। पहा, प्रत्येक माणूस इच्छितो की त्याचा काळ चांगला जावा आणि घड्याळ काळाचे प्रतीक असते। जे बंद घड्याळ असते ते घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा आणते आणि वास्तुदोष निर्माण करते। ज्या घरात वास्तुदोष असतो ते घर कधीच प्रगती करू शकत नाहीत। त्यामुळे स्वच्छतेच्या वेळी जुनी घड्याळ दिवाळीपूर्वी घरातून नक्की बाहेर काढा। तिसरी गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक सामान। दिवाळी ज्याला प्रकाशाचा सण म्हणतात त्यामध्ये माता लक्ष्मी तिथेच निवास करतात जिथे अंधार नसतो। अशा स्थितीत जर तुमच्या घरात जी लाईट बल्ब खराब आहेत त्यांना लगेच काढून टाका किंवा दुरुस्त करून घ्या आणि जिथे अंधार आहे तिथे दिवा लावून प्रकाशमय करा, कारण दिवाळीचा सण प्रकाशाचे प्रतीक आहे। त्याच्यानंतर आहे फाटलेले बूट चप्पल। चांगले अन्न आणि चांगले वस्त्र हे सुख समृद्धीचे चिन्ह मानले जाते, परंतु जर तुम्ही फाटलेले जुने बूट चप्पल तुमच्या घरात ठेवता तर सनातन शास्त्रानुसार ते अनुचित मानले जाते। फाटलेले कपडे नकारात्मकता आणतात। माता लक्ष्मी त्यांच्यावरच कृपा करतात जे शुद्ध वातावरणात राहतात। जे लोक फाटलेले कपडे घालतात त्यांच्यावर दरिद्रता हावी होते आणि माता लक्ष्मी आपली कृपा करत नाहीत। दिवाळीच्या दिवशी फाटलेले बूट चप्पल अजिबात घालू नका आणि घरातही ठेवू नका। एक गोष्ट खास लक्षात ठेवा, घराच्या मुख्य दरवाजावर बूट चप्पल दिवाळीच्या दिवशी ठेवू नका, कारण माता लक्ष्मी त्याच घरात निवास करतात जिथे मुख्य दरवाजावर बूट चप्पल नसतात। बूट चप्पलमध्ये माणसाचे दुर्दैव आणि सौभाग्य दोन्ही असतात। देवी देवता कधीच कोणाच्या बूट चप्पलांवरून पाय ठेवून घरात प्रवेश करत नाहीत।
जर तुम्ही दिवाळी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बूट चप्पल ठेवले तर तुमच्या घरात माता लक्ष्मी येणार नाहीत। त्याच्यानंतर आहे खंडित मूर्ती। देवी देवतांची खंडित मूर्तीची पूजा घरात करू नये, कारण यामुळे वास्तुदोष वाढतो। त्यामुळे शक्य असल्यास त्यांना एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा। याचा काय फायदा होईल? तुमच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल। तर या होत्या दिवाळीपूर्वी काढून टाकायच्या सामग्रीबद्दलची माहिती। आता चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की धनत्रयोदशीला कोणत्या गोष्ट खरेदी करायला हव्यात, ज्या खूपच शुभ मानल्या जातात। व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नाही तर जय माता लक्ष्मी नक्की लिहा। एक वर्षापर्यंत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील। संपूर्ण धनत्रयोदशीपर्यंत माता लक्ष्मीची कृपा राहील। तुमच्या घरी अन्नधनाची वाढ 33 पट होईल। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने, भांडी खरेदी करणे खूपच शुभ असते। धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींची खरेदी करून घरात आणल्याने खुशहाली राहते। सोबतच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे घर धन वैभवाने पूर्णपणे परिपूर्ण राहते। जर तुम्ही हे खरेदी करण्यात समर्थ नसाल तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी व्यतिरिक्त पितळेची भांडी खरेदी करून घरात आणू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी किंवा दागिने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी पितळेची वस्तू खरेदी करून आणू शकता। यातही माता लक्ष्मीचे स्वरूप असते। धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचा नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी असते। भक्तांनो, याची खास काळजी घ्या की व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाऊ नका, कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते। तर धनत्रयोदशीला चांदीचा नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते। 900 रुपये ते 1000 रुपयेपर्यंत तुम्हाला चांदीचे नाणे मिळतील। या दिवशी असे चांदीचे नाणे खरेदी करा ज्यावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचे चित्र बनलेले असावे। दीपावलीच्या दिवशी या नाण्याची पूजा केल्यानंतर ते तुमच्या तिजोरीत ठेवू शकता। असे केल्याने घरात धनाची कमी होत नाही असे म्हटले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी शक्य असल्यास झाडू नक्कीच खरेदी करून आणावे, हे अत्यंत शुभ मानले जाते। पहा, जे झाडू आहे ते माता लक्ष्मीचे स्वरूप असते। जो कचरा असतो तो राहूचे प्रतीक असतो। माता लक्ष्मी कचऱ्याच्या रूपातील राहूला घरातून बाहेर करतात। म्हणजेच जो कचऱ्यामुळे गरीब आणि दरिद्रतेच्या श्रेणीत दिले गेले आहेत त्यांना बाहेर केले जाते। जेव्हा तुम्ही तुमच्या घरात नवीन झाडू खरेदी करून आणता तेव्हा माता लक्ष्मीचा वास असतो। धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धीचे आगमन होते, सोबतच दरिद्रता दूर होते। जी माणसं हा उपाय करतात माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या घरी अन्नधनाची अशी वाढ होते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। धनत्रयोदशीच्या दिवशी शक्य असल्यास गोमती चक्र नक्कीच खरेदी करून आणा। 5 ते 11 संख्येत गोमती चक्र खरेदी करून आणा आणि धनत्रयोदशीच्या किंवा दिवाळीच्या दिवशी 11 गोमती चक्रांची पूजा करा। त्यांना लाल कपड्यात लपेटून तुमच्या तिजोरीत ठेवा। असे मानले जाते की यामुळे घरात संपन्नता येते, अन्नधनाची वाढ होते। धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणेही शुभ असते। आता त्यामागील कारण सांगते। जे यंत्र असतात ते देवी देवतांचे प्रतीक असतात। जो श्रीयंत्र आहे तो माता लक्ष्मीचे स्वरूप मानला गेला आहे। श्रीयंत्रात माता लक्ष्मीचे प्राण आणि शक्ती बसलेले आहेत। तर धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून आणा आणि धनत्रयोदशी ते दिवाळीपर्यंत विधिविधानाने त्याची पूजा करा। पूजा केल्यानंतर तुम्ही ते तुमच्या पूजन रूममध्ये ठेवा। जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या घरातील लोक त्यांचे दर्शन घेत राहतील तोपर्यंत तुमच्या घरात धनाची कमी होणार नाही। मातेच्या कृपेने तुमच्या घरात धनाची वाढ होईल, कधीही अन्नधनाची कमी होणार नाही। निरंतर त्यांची ऊर्जा आणि कृपेने तुमच्या घरात धनाचा प्रभाव राहील। सर्व प्रकारच्या लौकिक आणि अलौकिक सुखांची प्राप्ती होईल। भक्तांनो, दिवाळी सणाच्या पवित्र दिवसामध्ये प्रत्येक माणसाने ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करावे, कारण जे लोक या दिवशी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्यावर माता लक्ष्मी पूर्णपणे नाराज राहतात। दिवाळीच्या सकाळी उशिरापर्यंत झोपू नका, कारण हा जो दिवस आहे तो लक्ष्मी प्राप्त करण्याचा काळ आहे। या दिवशी जर तुम्ही उशिरा उठाल तर माता लक्ष्मीची कृपा मिळणार नाही। आता जर तुम्हाला धनवान व्हायचे असेल, गुणवान व्हायचे असेल, भाग्यवान व्हायचे असेल आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त करायचे असतील
तर या दिवशी लवकर उठा. जो माणूस वेळेसोबत चालतो, वेळही त्याच्यासोबत चालते. तर तुम्ही वेळेसोबत चला आणि दिवाळीच्या दिवशी विशेषतः तुमच्या पालकांचा आणि घरातील वृद्धांचा आदर नक्कीच करा. त्यांचा अनादर अजिबात करू नका, कारण जर तुम्ही माता लक्ष्मीच्या प्रती अनादर दाखवला तर त्या रुष्ट होऊन तुमच्या घरातून निघून जातील. जे लोक वृद्ध आणि देवी देवतांचा अपमान करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी रुष्ट होतात. शक्य असल्यास या दिवशी सकाळी उठून तुमच्या पालकांना आणि वृद्धांना प्रणाम करा. यामुळे सदा माता लक्ष्मी प्रसन्न राहतील. दिवाळीच्या दिवशी घरात अस्वच्छता, कचरा राहिला तर माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे या दिवशी साफसफाई करून तुमच्या घराचे वातावरण पवित्र ठेवा. झाडूची या दिवशी पूजा करा आणि ते उत्तर दिशेला नक्की ठेवा, कारण उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. झाडूला या दिवशी पाय लावू नका, कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात. झाडूला तुमचा पाय अजिबात लागू देऊ नका, कारण झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही झाडूला पाय लावत असाल तर प्रत्यक्षात तुम्ही माता लक्ष्मीला ठोकर मारत आहात. यामुळे माता लक्ष्मी कुपित होऊ शकतात. पहा, लक्ष्मी माता आहेत ज्या जितक्या लवकर प्रसन्न होतात तितक्याच लवकर रागावतात. त्यामुळे लक्ष्मीचा स्वभाव चंचल म्हटला जातो. माता लक्ष्मी कधीच एका ठिकाणी जास्त काळ राहत नाहीत. जर तुम्ही त्यांचा थोडाफारही अनादर केला तर त्या रुष्ट होतात, परंतु त्या लवकर प्रसन्नही होतात. तर झाडूचा नेहमी सन्मान करा आणि त्याला तुमच्या पायाने अजिबात स्पर्श करू नका. याला अपशगुन मानले जाते. तुम्ही झाडूला नाही तर लक्ष्मीला ठोकर मारत आहात, आणि जो माणूस लक्ष्मीला ठोकर मारतो, लक्ष्मीला आपल्या घरातून घालवतो, तो गरीब होतो. पौराणिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे की अंधार झाल्यानंतर घरात झाडू मारू नका. दिवाळीच्या दिवशी अंधार होण्यापूर्वीच घराची साफसफाई करून घ्या. अंधार झाल्यानंतर झाडू लावू नका आणि दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहू देऊ नका. दिव्याच्या प्रकाशाने त्या ठिकाणाला प्रकाशित करा किंवा लाईट आणि चांगल्या बल्बचा वापर करा. आता बोलूया की या दिवशी काय खरेदी करू नये. पहा, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी काही अशी सामग्री आहे जी खरेदी केल्याने आपल्या सनातन धर्मशास्त्रांनी मनाई केली आहे. जर तुम्ही ही सामग्री खरेदी करून आणली तर ती तुमच्या जीवनात दुर्भाग्य आणते. जसं काही सामग्री खरेदी करून आणल्याने तुमच्या घरात सौभाग्य येते, त्याचप्रमाणे काही सामग्री दुर्भाग्य आणते. दिवाळीच्या दिवशी स्टीलची भांडी आणि त्यापासून बनलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. या गोष्टी खरेदी करणे टाळावे, परंतु माहितीच्या अभावामुळे लोक दिवाळी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करून आणतात. कारण स्टीलमध्ये राहूचा वास असतो आणि राहूचा वास ज्या वस्तूत असतो ती खरेदी केल्याने तुमच्या घरात कलह आणि क्लेश उत्पन्न होतो. दिवाळीच्या मुहूर्तावर तांबे किंवा पितळेची भांडी खरेदी करून आणावीत. प्राचीन काळात तांबे आणि पितळेची भांडी घेण्याची परंपरा होती जी शुद्ध धातूची असायची, परंतु काळाच्या सोबत लोक स्टीलची भांडी घेऊ लागले. जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव स्टीलची भांडी खरेदी करून आणत असाल तर त्यात थोडं गहू किंवा तांदूळ टाका. यानंतर तुम्ही ते खरेदी करून आणू शकता, त्याने राहूचा दोष दूर होतो. याची खास काळजी घ्या. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळी वस्तू खरेदी करू नका. जो दिवाळीचा दिवस असतो त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत आणि काळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी करून घरात आणू नये. कारण जो अमावस्येचा दिवस असतो तो काळ्या शक्तींचा दिवस असतो. काळ्या रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही घरात आणली तर त्यात राहू आणि केतूची शक्ती येते, शनिदेवाची कुदृष्टी लागते, आणि हे सगळे नकारात्मक ग्रह तुमच्या घरात आले तर तुमच्या घरात कलह आणि क्लेश निर्माण होतो. काळ्या रंगाची कोणतीही वस्तू, चप्पल, बूट इत्यादी खरेदी करून दिवाळीच्या दिवशी घरात आणू नका. बऱ्याच वेळा दिवाळीच्या दिवशी लोक मोठे सामान खरेदी करून आणतात, परंतु लोखंडापासून बनवलेले धारदार हत्यार जसे की कात्री, चाकू किंवा इतर धारदार वस्तू दिवाळीच्या दिवशी घरात खरेदी करून आणणे टाळा. जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करून घरात आणत असाल आणि धण्याचा शिडकाव थोडं इत्र टाकून रात्री 8:30 आपल्या घरात करता आणि माता लक्ष्मीचा ध्यान करताना बीज मंत्र श्रिय श्रिय लक्ष्मी भ्यो नमहा याचा जप करा. गुलाबाचे इत्र वापरावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात.
गुलाबाच्या सुगंधाचे थोडे इत्र टाकून घरात शिडकाव करा। यामुळे संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात धनाची कमतरता होणार नाही आणि तुमच्या घरात अन्नधन भरलेले राहील। नंतर हे धणे कुठल्या जमिनीत जाऊन लावू शकता? जसे जसे त्यापासून झाड उगवतील तसे तसे तुमची उन्नती सुरू होईल। नंतर तुम्ही त्याचा तुमच्या आहारातही वापर करू शकता। जर तुम्हाला तुमची आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा। भक्तांनो, दीपावली हा प्रकाशाचा सण आहे। हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे। प्रत्येकजण या महापर्वाची वाट पाहत असतो। दीपोत्सवाचा हा सण संपूर्ण 5 दिवस चालतो, ज्याची सुरुवात धनत्रयोदशीने होते। धनत्रयोदशीचा सण लहान दिवाळीच्या 1 दिवस आधी साजरा केला जातो। पंचांगानुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केली जाते। या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि कुबेर महाराज यांची पूजा अर्चना केली जाते। सोबतच कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। मान्यता आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या चल अचल संपत्तीत 13 पट वाढ होते। हेच कारण आहे की लोक या दिवशी भांडी खरेदी करतात, तसेच सोने चांदीच्या वस्तूही खरेदी करतात। आता पाहूया की 2024 मध्ये धनत्रयोदशी कधी आहे। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीच्या साजरी केली जाते। पंचांगानुसार यावर्षी कार्तिक त्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर मंगळवारी सकाळचे 10:32 होईल आणि त्याचा समारोप 30 ऑक्टोबर दुपारचा 1:01 होईल। अशा स्थितीत उदयातिथीनुसार 29 ऑक्टोबर 2024 धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाईल। धनत्रयोदशीला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते आणि हा हिंदू धर्म पाळणाऱ्या लोकांसाठी एक शुभ संधी आहे, जो धन आणि समृद्धीच्या सणाशी संबंधित आहे। धनत्रयोदशी 5 दिवसीय दीपावली सणाच्या सुरुवातीचा पहिला दिवस आहे। धनत्रयोदशीचा दिवस लोकांसाठी पूजा करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असतो। त्याचसोबत लोक माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात आणि दिवे लावतात। लोक या दिवसाला चांगल्या भाग्याचे प्रतीक मानून सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात। ज्योतिषीय गणनेनुसार धनत्रयोदशी 2024 ग्रहांची स्थिती दीर्घकालीन फायनान्स स्कीम आणि संपत्तीच्या खरेदीसाठी अनुकूल आहे। धनत्रयोदशीला सोने चांदी व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे शुभ मानले जाते। मान्यतेनुसार धनत्रयोदशीला या वस्तूंची खरेदी केल्याने तुमच्या घरी संपूर्ण वर्षभर बरकत राहते आणि तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही। चला जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत। मित्रांनो, विड्याची पाने माता लक्ष्मीला विशेषतः प्रिय मानली जातात, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याची 5 पाने नक्की खरेदी करून आणा। विड्याची पाने घेऊन माता लक्ष्मीला अर्पण करा आणि दीपावलीचा सण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता। भगवान धन्वंतरीची धातू पितळ मानली गेली आहे, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। पितळ व्यतिरिक्त धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, तांबे इत्यादीची सामान आणि भांडी खरेदी करू शकता। या धातूंच्या गोष्टी खूप शुभ मानल्या जातात। मान्यता आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी घरात आणल्याने माता लक्ष्मी आणि धन्वंतरी भगवान यांच्या कृपेने आरोग्यता आणि समृद्धी येते। धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंड खरेदी करणे शुभ मानले जात नाही। असे म्हटले जाते की धनत्रयोदशीला कोणतीही लोखंडी धारदार वस्तू चुकूनही खरेदी करू नये, त्यामुळे तुम्हाला हानी होऊ शकते। सोबतच धनत्रयोदशीला अल्युमिनियमच्या गोष्टी खरेदी करणे टाळावे। धनत्रयोदशीच्या दिवशी आरसा किंवा आरशापासून बनलेल्या गोष्टी खरेदी करू नयेत। या दिवशी आरसा खरेदी केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतो आणि घराची बरकत थांबू शकते। या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपराही आहे। सोने ही लक्ष्मी आणि बृहस्पती यांचे प्रतीक आहे, त्यामुळे सोने खरेदी करा। या दिवशी चांदी खरेदी करण्याचा प्रचलनही आहे। काही लोक चांदीचे नाणे खरेदी करतात। या नाण्यांवर माता लक्ष्मी आणि कुबेर यांची आकृती बनलेली असते। या दिवशी जुनी भांडी बदलणेही शुभ मानले जाते। तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। माता लक्ष्मी तिची कृपा दृष्टी अखंड तुमच्यावर ठेवोत आणि सदैव तुमची आर्थिक भरभराट करोत।
जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाइप केले नसेल तर आत्ताच टाइप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.